राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या तर्फे आपण जे विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रम राबवत आहोत त्यातील आज पाचवा शनिवार स्वाध्याय म्हणजे पाचवा आठवडा आपण सोडून घेत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरेचजणांना शिक्षणा अजूनही काही स्वाध्याय उपक्रम सोडवताना प्रॉब्लेम येत आहेत, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता कशी बदलायची आहे आणि प्रत्यक्ष स्वाध्याय कसा सोडवायचा ते पाहणार आहोत. जे लिंक आले आहे त्यावरती क्लिक करून आपलं जे विभाग आहे जिल्हा विभाग त्यानुसार त्याच्यासमोरील जे लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपण आपल्या व्हॉट्सअपवरती जॉईन व्हायचं आहे त्या लिंकद्वारे. तर आपला जो जिल्हा असेल त्यानुसार तुम्ही ते विभागातील जिल्ह्याच्या समोरील जी लिंक आहे ब्लू कलर त्यावरती क्लिक करा आणि आपल्या एखाद्या व्हॉट्सअपवरती जॉईन व्हायचं आहे. अशा पद्धतीने जॉईन झाल्यानंतर या ठिकाणी HAELO हॅलो किंवा हाय असं जरी टाकलं तरी चालेल. टाकल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने जुनी आपले विद्यार्थी जुन्या विद्यार्थ्यांची इयत्ता पट अशा पद्धतीने येणार आहे. या ठिकाणी आपल्याला ज्या विद्यार्थ्याची इयत्ता अगोदर सर्वांची बदलून घ्यायची आहेत. बऱ्याच जणांचे गैरसमज आहेत की आपला पटसुद्धा जुना आणि आता ॲड केला तो एकूण जास्त फोट होईल असं काही नाही. या ठिकाणी पहा मी 2 नंबरचा विद्यार्थी तो जो की आता एक इयत्ता पहिलीला आहे तो आता त्याचा मी कितीला करत आहे दुसरीला करणार आहे. त्यासाठी मी इयत्ता दुसरीची 2 नंबर मी या ठिकाणी टाकत आहे. तिथे विचारत आहे आपण आता इयत्ता 2 मध्ये शिकत आहात आणि त्यासाठी नोंदणी करू इच्छितो का. होय असेल तर एक दाबायचं आहे आणि आपल्याला इयत्ता बदलायची असेल तर 2 दाबायची आहे. या ठिकाणी मी होय दुसरीत असल्यामुळे मी त्याला या ठिकाणी होय म्हणणार आहे. या ठिकाणी आपल्या शाळेचा एवढाच नंबर दाखवेल आणि ही शाळा योग्य असल्यास 1 दाबायची आणि शाळा जर बदलायची असेल दुसऱ्या शाळेतून आलेला असेल विद्यार्थी तर 2 नंबर दाबून त्या शाळेचा एवढाच नंबर टाकून तो विद्यार्थी ॲड करायचा आहे. मी आता माझ्या शाळेतला असल्यामुळे 1 टाकायचा आहे. या ठिकाणी प्रश्न बघा आपण यशस्वीपणे पुन्हा नोंदणीकृत झालेले आहात. आता विद्यार्थी येथेच प्रत्येक आठवड्याला स्वाध्याय करू इच्छित शकतील. त्यांचे शिक्षक त्यांना अजून गंभीरपणे मार्गदर्शन करू शकतील असा मेसेज या ठिकाणी आलेला आहे. जर स्वाध्याय सोडायचा असेल तर 1 दाबायचा आहे, स्वाध्याय सोडायचा नसेल तर 2 दाबायचा आहे. आता मला दुसरा विद्यार्थी मला अजून एकदा परत मी ॲड करून दाखवतो. या ठिकाणी परत HAELO हॅलो टाकायचा आहे, परत स्वागत. आता बघा या ठिकाणी आर्यन जो विद्यार्थी होतो आता येतात दुसरे दाखवत आहे, मग अशी पहिली मी दाखवत होता. आता मी परत एक करून दाखवतो, 3 नंबरची आहे तो येत दुसरीत आहे ती मुलगी, आता ती येतात तिसरीत गेलेली आहे तर तिची मी येतात 1-3 नंबर टाकेन. या ठिकाणी तिसरीत घालायची आहे त्या मुलीला, त्यासाठी मी 3 नंबर या ठिकाणी क्लिक करेन कारण त्याचा प्रवेश तिसरीत घ्यायचा आहे त्यामुळे 3. मी त्या ठिकाणी टॅप 3 दाबल्यानंतर काय येणार आहे, आपण आता इयत्ता 3री शिकत आहात आणि त्यासाठी नोंदणी करू शकत का. होय कारण ती मुलगी आता 3रीत शिकत आहे, मागच्या वर्षी ती 2रीत होती त्यामुळे आता ती या ठिकाणी 1 नंबर दाबून होय दाबून शाळेचा एवढाच नंबर होईल. सर्व चेक करायचं आहे आणि वाचायचं आहे. शाळा जर त्या विद्यार्थ्याची बदलली असेल तर 2 नंबर दाबून एवढाच नंबर दाबायचा आहे तिकडला. या ठिकाणी या शाळेतली विद्यार्थिनी आहे त्यामुळे मी 1 दाबेल आणि तिची पण यशस्वीपणे नोंदणीकृत झालेली आहे. आता अशाच प्रकारे आपण एक विद्यार्थी परत तुम्हाला ॲड करून दाखवेन आणि स्वाध्याय पण सोडून दाखवेन. चला तर परत एकदा HAELO हॅलो टाकायचं आहे. तुम्ही हाय सुद्धा टाकू शकता HAI. परत स्वागत झालेलं आहे पहा या ठिकाणी. आता 4 नंबरची जी विद्यार्थिनी आहे ती 2रीत आहे मागच्या वर्षी, ती आता 3रीत गेलेली आहे तर या ठिकाणी मी 4 नंबरच्या विद्यार्थीचा आता परत 3रीमध्ये तिला घेऊन दाखवतो. आता या ठिकाणी 3रीत तिला घ्यायचं आहे, 4 नंबरची विद्यार्थिनी होती. पहा 3 नंबर टाकतो म्हणजे इयत्ता 3रीमध्ये शिकत आहे. होय असेल तर 1 दाबायचं आहे, जर इयत्ता चेंज झाली असेल तर परत 2 दाबून पहा एवढाच नंबर वगैरे आपला चेक करून घ्यायचा आहे. योग्य असेल तर 1 दाबायचं आहे. तर अशा पद्धतीने परत ते विद्यार्थीचे आता मी या ठिकाणी स्वाध्याय प्रत्यक्ष तुम्हाला सोडून दाखवेल. पाहूयात 2 विद्यार्थी मी तुम्हाला अगोदर ॲड करून दाखवले, 3 दाखवलेले आहेत आणि आता या विद्यार्थ्याचा पण स्वाध्याय होय म्हणायचा आहे. पहा प्रश्न आलेले आहेत, आता प्रश्नांची उत्तरे मी सर्व काही सोडत बसत नाही, मी पटापट तुम्हाला 1 ते 4 पर्याय असतात, 4 पर्यायापैकी कुठला तरी एक जो उत्तर असेल प्रश्न वाचून मुलांना सांगायचे आहेत आणि 4 पैकीच पर्याय द्यायचा आहे. उदाहरणार्थ तुमचा उत्तर 8 असेल तर 1 दाबा पटपट तुम्ही क्रमांक पर्याय द्यायचे आहेत. मी आता अंदाजे काहीतरी मी पर्याय टाकेन कारण वेळ जास्त तुमचा घेणार नाही. अशा पद्धतीने प्रश्न वापरते आणि सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही कितीही बॅग जाण्याचा प्रयत्न केला तर तो त्या ठिकाणी तिथंच येते. त्यामुळे बघा कृपया 1 ते 4 मधीलच पर्याय निवडायचे आहेत.
इमेज आलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करायचे आहेत, नेट चालू असणं आवश्यक आहे हे मुलांना सांगायचं आहे. त्यानंतर सोबतच्या चित्रातील प्रश्न विचारले तसे प्रश्न वाचायचे आहेत आणि पर्यायामध्ये 1 ते 4 मधील संख्येसह उत्तरे द्या असं म्हटलेलं आहे. पर्याय डाउनलोड करायचं आहे. सोबतच्या चित्रात कोणत्या शर्टवर सरळ उभ्या रेषा आहेत, प्रश्न जो असेल उत्तर त्या पद्धतीने वाचून मुलं बरोबर उत्तर देतील. असे सर्व प्रश्न आपल्याला जे 15 प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहेत. आज ती 1 ते 3 गणित विषय आहे. 5वा आठवडा शनिवार अशा पद्धतीने खालीपैकी कोणत्या महिन्यात आपल्याकडे पावसाळा असतो, जानेवारी महिन्याच्या अगोदर कोणता महिना असतो, असे बरेच प्रश्न सोपे सोपे असतात. मुलं प्रश्नांची उत्तरे वाचून देतील. आता मी सर्व प्रश्नांची उत्तरे अंदाजे दिलेली आहेत. शेवटी काय ते आपल्याला पाहायचं आहे, कारण आपल्याला पूर्ण स्वाध्याय सोडवायचा आहे. ह्या फक्त मी नमुना उदाहरण म्हणून मी या ठिकाणी देत आहे. पहा आपण 15 पैकी 7 उत्तरे अचूक दिलेली आहेत, म्हणजे बरोबर दिले असं या ठिकाणी आलेले आहेत. बरेचशा लिंक पण ऑटोमॅटिक येतात. आता आन्सर की या ठिकाणी आलेले आहे, PDF स्वरूपात ती आपल्याला डाउनलोड करायची आहे आणि आपल्याला PDF व्ह्यूअर किंवा WPS ऑफिस असेल त्या ऑफिसवर करायचे आहे. तर जिथे आपण उत्तर क्लिक केले ते आपल्याला माहीत असतात उत्तर कोणती आहे ते आपल्याला समजून जाईल. कोणत्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं तुम्हाला ते समजून जाईल. अशा पद्धतीने उत्तरपत्रिका सुद्धा या ठिकाणी येत असते. त्यानंतर बरेचसे लिंक आलेले आहेत खाली पाहू शकतो. त्यासाठी दीक्षा ॲपची लिंक आलेली आहे. दीक्षा ॲपवर आपण तो घटक पाहू शकतो. या ठिकाणी दीक्षा ॲप आपल्या मोबाईलमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. हे प्ले स्टोअरवर आहे. आपण हे लोगो पाहून ते डाउनलोड करून घ्या. अतिशय सुंदर असं ॲप आहे. मुलांना स्वयं अध्ययन करण्यासाठी हे ॲप अतिशय मदत करत आहे. त्यामुळे जो घटक आहे तो या ठिकाणी मुलांना ओपन होईल त्या त्या घटकानुसार जे प्रश्न असतील. तर अशा पद्धतीने सर्व शिक्षकांनी अगोदर आपल्या वर्गातील मुलांच्या इयत्ता चेंज करायचे आहेत. सर्व लिंक ओपन करून पाहायचे आहेत. बरेचशा लिंक आहेत. दीक्षा ॲपची लिंक आलेली आहे, प्ले स्टोअरवर तुम्हाला घेऊन जाईल. ते ॲप तुम्ही डाउनलोड करायचे आहेत. त्यानंतर बरेचसे घटकसुद्धा दीक्षा ॲपवर आपण QR कोडने स्कॅन करून विद्यार्थ्यांना आपण ते घटक स्वयं अध्ययन करण्यासाठी सांगू शकता. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही ॲप ओपन करता त्यावेळी विचारलं जातं की तुम्ही शिक्षकासाठी हे ॲप वापरायचं आहे का विद्यार्थ्यासाठी. तर सर्व बाबी मुलांना ते त्या ठिकाणी वाचून या ठिकाणी करायला सांगायचं आहे. ज्या एकाच वेळेस जे सुरुवातीला करतील परत परत तुम्हाला ते विचारणार नाही, त्यासाठी अगोदर सर्व सेटिंग करून घेणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे दीक्षा ॲप सर्वांच्या मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांच्या असणं अत्यंत आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. काही अडचण शंका असेल तर संपर्कसुद्धा साधू शकता. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.